नमस्कार, मी सुनीता पटायत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते. आज मी शेवंतीबद्दल सांगणार आहे. शेवंती आपल्याला सीझनेबल हे झाड आहे की जे आपल्याला थंडीच्या दिवसात भरपूर फुले देते आणि गार्डनची शोभा वाढवते. पण आता यावेळेस शेवंतीची झाडे खराब होण्यास सुरू होतात आणि ते झाडे आपल्याला पुढच्या वर्षी ठेवण्यासाठी काय करावे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. पुढच्या वर्षी आपले शेवंतीचे झाडे आपल्याला सेव करून ठेवायचे आहेत पुढच्या वर्षी जास्तीत जास्त फुले घेण्यासाठी. थंडीच्या सीझनमध्ये आपल्या शेवंतीला काय करायच्या केल्याच्यानंतर आपल्या शेवंतीला असे भरपूर फुले येतील आणि आपले झाडे खराब होणार नाहीत, झाडे राहतील, चांगले राहतील, यासाठी आपण आपल्या शेवंतीच्या झाडांना जास्त ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवू नका. 2-3 तासाचे ऊन लागेन सकाळचे किंवा संध्याकाळचे अशा ठिकाणी ठेवा. आणि आपल्या जर झाडातील कुंडीतील झाडे जर खराब होत असतील तर ते काढून आपण एका हे पॉटमध्ये लावू शकतो आणि ते लावल्याच्या नंतर आपले शेवंती खराब होणार नाही आणि आपल्या पुढच्या सीझनला आपण भरपूर फुले आणि भरपूर झाडे तयार करू शकतो. हे पहा, हे माझे हे शेवंतीचे यावर्षीचे रोपे मी नर्सरीमधून आणलेले होते आणि ते आत्ता असे खराब होत आहेत, त्यामुळे मी हे ह्याची माती बदलून हे दुसऱ्या एका मोठ्या बकेटमध्ये लावणार आहेत आणि ते बकेटमध्ये लावून नंतर ह्याची जून जुलैमध्ये रोपे तयार करून आपण आपल्या सीझनला चांगली अशी शेवंती तयार करू शकतो. हे पहा, ही बकेट आणि ह्या बकेटमध्ये ह्या 3 कुंड्यातील रोपे मी लावणार आहे आणि ते जास्त ऊन लागल्यामुळे असे खराब होत आहेत आणि छोटी कुंडी असल्यामुळे सततच ती वाळत आहे. एक दिवस दररोजचेच पाणी टाकले तरी संध्याकाळच्या वेळेस ती वाळलेली आहेत. यासाठी आता मी ह्याची रिपोर्टिंग करणार आहे. हे पहा, बकेटला 4 छिद्रे टाकून करून ड्रेनेज होल चांगले करून घ्यायचे आणि त्याच्यात पालापाचोळा टाकायचा, म्हणजे आपल्याला जास्त माती लागणार नाही. यासाठी आपण त्याच्यात पालापाचोळा टाकून हे सॉईल मिक्सर भरलेले आहे आणि हे सॉईल मिक्सर भरून नंतर आता ह्या 3 कुंड्या मी रिकाम्या करणार आहे. हे पहा, हे रिकाम्या केलेल्या आहेत 3 कुंड्या आणि हे आता ह्या आपल्या बकेटमध्ये लावणार आहे आणि ह्या बकेटमध्ये लावून घेतल्याच्यानंतर हे सॉईल मिक्सर तयार केलेले सॉईल मिक्सर आहे. हे एक हिस्सा वाळू, एक हिस्सा कंपोस्ट आणि एक हिस्सा सॉईल गार्डन सॉईल असे याचे मिश्रण आहे. आणि हे पहा, हे लावून घेणार आहे आणि हे आपले रोपे असे व्यवस्थित ठेवून घ्या आणि त्याच्यावर आपण हे सॉईल मिक्सर टाकायचे आहे. हे असे रोपे टाकले आणि असे लावले तर आपले रोपे खराब होणार नाहीत, रोपांची वाढ चालूच राहील. आणि छोट्या कुंडीत जर रोपे राहू देताल तर ते खराब होतात आणि आपल्याला नंतर शेवंती राहत नाही. नंतरही आपण नर्सरीमधून शेवंती आणण्यास भाग पडते आपल्याला, त्यामुळे हे असे रोपे आपण सेव करून घ्यायचे. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.